भोईर आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती पहिलं हे षटक हाताळण्यासाठी तीन षटकाचा हा सामना आपण पाहतोय। पहिला चेंडू महेश असा आपण बघितला अफ्रूनच्या खूपच बाहेर निघून गेलेला आहे। पंचांचा इशारा हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल, एक्स्ट्रा धावेने धाव फलकाला सुरुवात झालेली आहे। मात्र वेगवान चेंडू त्या हाताला गेलाय सागर साठी। सागर जोगारी आणि आदित्य जोगारी पण बघित होते की आदित्य जोगारीने मागच्या मॅच मध्ये चार चेंडू मध्ये चार षटकार ठोकून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता। बघा सागर साठी आणखीन एक वेगवान चेंडू, तेच तर्रार चेंडू त्या हाताला गेलाय। बघा आदित्य आता काहीतरी कानमंत्र देतोय सागर याला जो त्याचा मोठा बंधू आहे। बघतोय सध्या तरी बघतोय सागर याचा फॉर्म नाहीये, आउट ऑफ फॉर्म आहे। मात्र जबरदस्त बॅट्समन आहे सागर, मात्र सध्या तरी आपल्याला फॉर्म शी तो झगडताना पाहायला मिळतोय। बघा आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये। आपण पाहतोय की चेंडूवरती कुठल्या प्रकारे नजर नाहीये, तेच कारण बॅक टू बॅक बॅक टू बॅक हे तीन चेंडू इथे निर्धावच्या स्वरूपात खेळून काढलेले आहेत सागर याने। जोरकस मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय शतरक्षक विकेट कीपर आला चेंडूच्या खाली आणि हा झेल पकडला। सागर याची खेळी संपुष्टात आलेली आहे। फलंदाज बाद रघुनाथ पाहतोय, रघुनाथ जोगारी न्यू बॅटर इन झालेला आहे। फक्त हलक्या खेळण्याचा प्रयत्न, विशाल थापड त्या क्षेत्रामध्ये, विशाल थापड विशाल कामगिरी करतोय, बिग ब्लो, आणखीन एक मोठा आदरा गावदेवी स्पोर्ट्स देऊ दिली या टीमला। या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल, पहिला चेंडू आपण बघितला व्हाईटच्या स्वरूपात आला, त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे धाव खर्च केला नाही। हॅट्रिकची चान्स आहे, हॅट्रिक बॉल अँड झेल ड्रॉप, समीर होता त्या क्षेत्रामध्ये, समीर करणं खूप चांगला प्रयत्न झाला, तर झेल सुटला गेला आणि आपण पाहतोय की दोन धावा देखील इथे कंप्लीट केल्या गेल्या। या दोन धावेने धाव फलक पुढे सरसावला गेला, तो म्हणजे तीन या धावसंख्येवरती। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद तीन धावा धाव फलकावरती। संतोषी वल्वी साहेबांना विनंती आहे आमच्या व्हीआयपी डायस वरती या, संतोषी वल्वी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन साठी कूलर स्पॉन्सर झालेले आहेत। मी त्यांना विनंती करतोय की आमच्या व्हीआयपी डायस वरती या आणि स्थान पन्नावा निमेश चेंडूच्या खाली आलाय, आणखीन एक विकेट, मागच्या सामन्याचा हिरो या मॅच मध्ये ठरतोय झिरो आदित्य जोगारी, तंबूच्या आशाला परततोय।
आमच्या व्यापी डाइस वरती या आणि स्थानापन्न व्हा सन्माननीय विजयजी कवळी त्यानंतर सन्माननीय रमाकांतजी परेड आपणास देखील विनंती असेल आमच्या व्यापी डाइस वरती या आणि स्थानापन्न व्हा आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे संतोष वल्वी त्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी दोन कूलर स्पॉन्सर झालेले आहेत बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन साठी त्यानंतर विजयजी कवळी आणि रमाकांतजी परेड आपणास देखील विनंती असेल की आमच्या व्यापी डाइस वरती या आणि स्थानापन्न व्हा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा वेगळीमध्ये भरकटला गेला गोलंदाज फलक चार या धावसंख्येवरती पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवली किशोर यांनी किशोर जाधव बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बघा विकेट बघा पंचांच्या इशाऱ्याशी वाट न बघता इथे फलंदाजाने आपला रस्ता घेतलेला आहे याला म्हणतात खेळाडू वृत्ती प्रकाश बरफ हा देखील फलंदाज बाधून माघारी परततोय आई गावदे स्पोर्ट्स देवदूर हा संघ इथे अडचणीमध्ये सापडताना दिसतोय तर विनंती असेल युक्त इलेव्हन वालाईपाडा आणि बोबत बॉईज बोबत दोन्ही संघाचे संघनायक आमच्या व्यापी डाईज समोर या व्यापी कक्षा समोर या तीन ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ केला जाईल चिट्ट्या उडवल्या जातील आई जुतानी वालीव संघाचं आगमन झालेलं आहे त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय शुक्रवारच्या दिवसामध्ये सुपर थ्री मध्ये पोहोचलेला आहे व्हाईट बॉल व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे एक्स्ट्रा धाव आपण पाहतोय धाव फलकावरती नोंदवली गेलेली आहे या एक्स्ट्रा धावेने धाव फलक आपण पाहतोय पाचच्या धावसंख्येवरती फाईव्ह रन्स पाच धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत महेशसाठी हा चेंडू बॅटची आतली कडा घेतली आहे चेंडू विकेट किपरच्या मागे फाईन लेग क्षेत्रामध्ये निघून गेला फाईन निघून गेला होता एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे या दोन धावेने धाव फलक सात या धावसंख्येवरती सेव्हन रन्स सात धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत महेश गांगडा आपण पाहतोय न्यू बॅटर इन झालेला आहे चार गडी इथे बाधून माघारी परतलेले आहेत जोरका मारण्याचा प्रयत्न फटका फसला आहे शतरक्षक येतोय झेल पकडतोय आणि हा पाचवा गडी इथे तंबूच्या आशाला परतेल फलंदाज बाद
धावसंख्येवरती ऑन साइडला आणखीन एक चांगला स्ट्रोक शतरक्षक आहे 100 हा चेंडू फील्ड करतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. तिसऱ्याचा प्रयत्न, तिसरी धाव कदाचित धोकादायक ठरू शकली असती. या दोनच धावा मिळतील. षटक संपले, दुसरं दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, ते म्हणजे 15 धावा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 15 धावा धावफलकावरती. अपील झालेल्या पहिल्या चेंडूवरती समीर यालाही सफलता मिळालेली आहे. वंदेश याला नक्कीच बागारी परतावा लागेल. सहावा गडी इथे टिपला गेलाय. फलंदाज बाद. पंधरा धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. समीर याने पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवलेली आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय दिनेश जोगारी. चला थोडीशी घाई करायची आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण थोडीशी घाई करा, नाहीतर आपण थोडस साईडने जायचं आहे. आपण बाउंड्री लाईन आहे त्याच्या थोडस बाहेरून जा, थोडं सहकार्य करा. समीर याचा हा चेंडू आपण बघितला, अचूक टप्प्यावरती पडलेला आहे. डॉट बॉल आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर हा चेंडू होतोय डॉट. दिनेश जोगारी न्यू बॅटर इन झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. आपण पहिला दिवस जर बघितला तर रवी चव्हाण याने या मैदानावरती 2 विकेट मेडन षटकं आतली होती. आणि त्याचा संघ पाहतोय श्री गणेश मोदलवाडा हा सुपर 3 मध्ये पोहोचलेला आहे. 9 चेंडू इथे घोषित केलेला आहे पंचानी. 9 बॉल कमरेच्या वरती हा चेंडू होता. संधी होती आपण पाहतोय दिनेश कडे, मात्र त्या संधीचं सोनं करता आलेला नाहीये. फ्रेडचा चेंडू असेल, उघडे डोले पहा नेट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट, एक मुक्त फटका खेळण्याची संधी आहे. व्हाइट बॉल नो, त्यानंतर हा चेंडू व्हाइट. आता आगमन झालेलं आहे सन्माननीय दिनेश दादा दुधडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार देखील आपण पाहतोय. दिनेश दादा दुधडे यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाचं आपण पाहतोय जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. आणि त्यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पाहतोय भरतदादा कांदल यांचे प्रिय मित्र आहेत दिनेशदादा धोदडे, सुरेश घरत, प्रशांत जाधव आणि अजय बीज यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. एक 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 ने इथे पुढे सरसावला जातोय, तो म्हणजे वीस धावा. धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा प्रहार येथे केलेला आहे.
शॉर्ट मिड विकेटला चेडूला फील्ड केलं जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे दुसऱ्या वेळेचा प्रयत्न। फलंदाज बाद 21 धावा धाव फलकावरती, 22 धावांचं टार्गेट इथे सेट केलेलं आहे। आपण यस थँक्यू डीजे, आम्ही तुम्हाला थांबवतोय। आपण पाहू शकता भरतजी कांदल यांचे प्रिय मित्र दिनेशजी दोदडे, सुरेश गरत, प्रशांतजी जाधव, अजय जे बीच यांचे आगमन झालेलं आहे। बघा हा त्यांचा मित्र परिवार आपल्याला स्क्रीन वरती पाहायला मिळतोय, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय। पाहतोय दिनेश दादा आहेत त्यांच्यासोबत, भरत दादा, त्यानंतर सुरेश गरत, प्रशांतजी जाधव, अजय जे बीच, दिनेश दादांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे। आणि दिनेश दादा दुदडे दादांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचा पूर्ण मित्र परिवार आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय, त्यांचा आम्ही हार्दिक स्वागत करतोय। वेलकम वेलकम वेलकम। चला आपण लगेच जाणार आहोत चिट्ट्यांच्या ड्रॉ कडे, पाहुण्यांचे शुभ हस्ते आपण हा ड्रॉ इथे काढूया। जे पाहुणे आपले आलेले आहेत, मान्यवर आलेले आहेत, त्या मान्यवरांचे शुभ हस्ते आपण हा ड्रॉ इथे उडवणार आहोत। चला दोन्ही संघाचे संघनायक या, युक्त 11 वालाईपाडा संघाचा संघनायक आणि बोबत बॉईज बोबत या संघाचा संघनायक। चला स्टेज वर या, आपले जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हा लकी ड्रॉ इथे काढणार आहोत। चिट्ट्यांचा ड्रॉ इथे केला जातोय, कुठल्या संघाची चिट्टी इथे निघेल। दादा दोन चिट्ट्या उचलायच्यात, बघूया कुठल्या संघाचं नाव इथे निघतंय। तर पहिली चिट्टी बघूया कुठल्या संघाचं नाव निघालंय, तर नाव निघालंय बोबत वाईज बोबत संघाचं नाव निघालंय। आणि बघूया त्याच्या समोर कुठला संघ असेल, वालाईपाडा म्हणजे विजयी संघाला इथे बाय आहे। लगेच टॉस करायचा आहे, लगेच टॉस देखील केला जाईल, दिनेश दादा दोदडे यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल। विजयी संघाचं नक्कीच लक इथे आपल्याला पाहायला मिळत आहे, जो संघ जिंकेल सुपर थ्री मध्ये प्रवेश करेल। दिनेश दादांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय। युक्त 11 वालाईपाडा आणि बोबत बॉईज बोबत या दोन संघादरम्यान हा मॅच होईल। टॉस जिंकलेला आहे बोबत वाईज बोबत या संघाने, निर्णय आपल्यापर्यंत लगेच पोहोचवला जाईल। चालू असलेला सामना देखील आपण पाहतोय रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय। गावदी स्पोर्ट्स देवदल आणि अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा रानगाव 21 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या, 22 धावांचं एक माफक आव्हान आहे। 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावा ह्या पूर्ण करायच्या आहेत। महेश भुईर आणि निमेश थापड असे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालेले आहेत। स्ट्राईक वरती पाहतोय आपण महेशला, नॉन स्ट्राईक एंड वरती निमेश। तर पहिले षटक हाताळण्यासाठी प्रकाश, प्रकाश बराफ पहिला बॉल बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळून काढलेला आहे, चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय। आणि पहिल्याच बॉल वरती दोन धावा इथे अंकित केल्या गेल्या धाव फलकावरती। बोबत बॉईज बोबत संघाने टॉस जिंकलेला आहे, शत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे, फिल्डिंग त्यांनी स्वीकारलेली आहे, म्हणजे युक्ती 11 वालाईपाडा टीमला इथे बॅटिंग करण्याची संधी दिली गेली। आणखी एक होतोय चांगला फटका इथे पाहायला मिळतोय, मयूर होता त्या क्षेत्रामध्ये, मात्र मयूर च्या डोक्यावर हा चिडो निघून गेला। दोन धावा इथे पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या, अंकित केल्या गेल्या, या दोन धावांनी धाव फलक जाऊन पोहोचलाय, तर म्हणजे 4 या धावसंख्येवरती, 4 रन्स 4 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत। सन्माननीय अनिकेतजी म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे,
आणि त्यांचं स्वागत या षटकाराने केलेलं आहे. बिग हिट सहा धावा धमाकेदार हा लाय एव्हन कॉल्डेचा ब्रँडेड षटकार. साहेबांचे आगमन झालेलं आहे, त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला दुसरा चेंडू पाठवून द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती दोन धावा, दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा आणि तिसऱ्या चेंडूवरती हा आलेला एक धमाकेदार षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय दुहेरी अंकामध्ये. दहा धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. 22 धावांचा एक माफक सवा आहे, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 12 धावींची गरज असेल. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 15 चेंडू आणि विजयासाठी 12 धावींची गरज. फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलेला आहे. आणखीन 6 धावींची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय या सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. या सामन्यावरती अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपणा रानगाव या टीमनं आपली हुकूमत गाजवताना दिसतोय. रिव्हर्सचा फटका केलेला आहे आणि या रिव्हर्सच्या फटक्याने 4 धावा इथे मिळवलेल्या आहेत. चौकार येतोय, म्हणजे आणखीन विजयासाठी 2 धावींची गरज आहे. या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. आपण पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी 2 धावींची गरज आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 13. सन्माननीय रवींद्रजी कांदल आणि सन्माननीय दिलीपजी भादाले साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल की आमच्या व्हीआयपी डायस वरती या आणि स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे. आणि आपण पाहतोय की हा चौकार इथे मिळेल. या चौकाराशी आपण पाहतोय ते विजय संपादन केलेला आहे अष्टभुजा स्पोर्ट्स लहुवाडा रानगाव या टीमनं. हार्ड लक ऐगावदी स्पोर्ट्स देवदल. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा रानगाव. विजय संघाला बाय मिळाली होती आणि ते बाय मिळालेली आहे ते म्हणजे अष्टभुजा स्पोर्ट्स लहुपाडा रानगाव या टीमला.